पुन्हा पुन्हा पडून देखील मोडून देखील आज पुन्हा एकदा लग्नाला उभा राहिलाय फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. आणि आज पुन्हा एकदा त्याच्या या लग्नाच्या खेळात सहभागी होत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप आणि हास्यजत्रातले अतरंगी हास्यवीर. वधूवरा सावधाना, शुभमंगला सावधाना. चला वधूवरा एकमेकांना हार घालायचा आहे. एक मिनिट थांबा 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 थांबा. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्यू ब्रो, थँक्यू सो मच. आज माझं लग्नाचं स्किट आहे. या स्किट पेक्षा उसाचा रस काढून उरलेला चोथा स्टेजवर आणला असता ना, तरी चाललं असत. काय उरलंय गौरव मोरेच्या लग्नाच्या स्किट मध्ये? चावून चोथा झालेलं च्युईंगम काहीच उरलेलं नाहीये. सोमवार नंतर मंगळवार यावा, समीर दादाच्या स्किटला प्राजक्ताने वा दादा वा म्हणावं. गौऱ्या, आज तू पोलीस झालाय. एखादा खाकी गणवेश घातला असता तर बरं वाटलं असतं असं प्रसाद सरांनी म्हणावं. हे जितकं प्रेडिक्टेबल आहे ना तितकं माझं स्किट आहे. आता लग्न करता करता काय होईल? वहिनीचा एखादा बॉयफ्रेंड येईल, वहिनी बोलेल गौऱ्या आय एम सॉरी आणि लग्न करून निघून जाईल आणि गौऱ्या एकटाच राहील. कशाला करता मग हे स्किट? इतकं प्रेडिक्टेबल स्किट आहे. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. कळत नाही, तुम्हाला सुचत नाही माझ्याबद्दल काही, तर मला कशाला बोलवता? पाठवा ना घरी गौरे. हा सर, जा घरी जा. सर जरा सेन्स ऑफ ह्युमर वाचवा हो. सर सर जरा सेन्स ऑफ ह्युमर वाढवा, मी जोक केलाय सर. ओमके. हा सर, दोन मार, एक फंबलसाठी आणि एक फालतूपणासाठी. सर ऐका ना सर, सर आपण एक जोकच आहे सर. मी करतो ना स्किट, मी कमिटमेंट दिले ना, मी करणार आहे स्किट, कम्प्लीट करणार मी. हा चला लग्न करूया. बापरे काय उभं आहे तुम्ही? चला 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 चला. शुभमंगला सावधाना, वधूवरा सावधाना, वाजंत्री. बाबा इतकी ढेकर का देते तुम्ही? काय झालं, मला भूक लागली होती आणि आपल्याला जेवण तयार नव्हतं ना, माझी गोळी खायची वेळ झाली होती. मग मी बाहेर तिथं ठेवला होता ना लाल भोपळ्याचा कर्कोचा, अर्धा कापून खाल्ला. गोळी घेतली ना? घेतली ना घेतली, मला माहिती होतं मी सांगितल्याशिवाय तू काळजीन विचारणार नाही, घेतली. जावे बापू हळू हळू, मजा आहे तुमची? मी चिपळूला नाही, हळू बोला ना. विनोद करताय? विनोद हा करा करा, विनोद करा, त्याच्यावर तुमचं पोट आहे. बरोबर, आमचं विनोदावर पोट आहे, तुमचं कशावर पोट आहे? आमचं कमरेवर पोट आहे. कमरेवर पोट, पोटावर छाती, छातीवर. ठीक आहे पण वने, नाही म्हणजे मी काय म्हटलं, मजा आहे तुमची. हा आमच्या वनेसारखी मुलगी तुम्हाला भेटली हो. पण वने, तुझं ठरलंय का याच्याशीच लग्न करायचंय? फायनल आहे ना? म्हणजे बाबा आत्ता विचारते. नाही म्हणजे कसं, थोडस थांबली असतीस ना, बरा नवरा मिळाला असता. हा वचन पाळणारा नवरा वाटत नाही. हे कशावरून बोलता तुम्ही? सांगतो ना काय झालं. परवा यांची हास्यजत्रेची मंडळी आहे ना, बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वृक्षारोपणासाठी गेली होती. मीडियावाले होते, पत्रकार होते, म्हणून हा गेला. पण दुसऱ्या वेळी कोणी नव्हतं, जेव्हा खरी गरज होती माती भरण्याची खणण्याची, तेव्हा नाही गेला. तेव्हा बाहेर कुठेतरी काम आहे असं सांगून घरात आराम करत होता. मी एकदा तरी गेलो, तुमचं काय? मला मीटिंग आहे यार, मला मीटिंग आहे, मला मीटिंग आहे यार, मला मीटिंग आहे, हे सांगता पण सगळ्यांना मीटिंग आहे, मीटिंग आहे. बेटा हा, तू इथं बगीच्यामध्ये झाडं लावून जी खेळ खेळतोस ना, हा ते मी जंगलात खेळून आलोय. उगाच नाही मला कोकण कोहिनूर बोलत. बघ हे बघ, बोरीच्या झाडामागचं फळ बघ.
चला कधी जीप मध्ये बसून जंगल सफारी घडवतो. नको नको नको. चला नको. विचार कर म्हणून सांगतो तुला, याच्याशी लग्न करणार आहे. फायनल आहे का तुझं? माझं फायनल झालंय, मी गौरवजींशीच लग्न करणार आहे. थँक यू वनी, आय रिअली लव यू वनी, थँक्यू सो मच. मला आधी असं वाटलं होतं की ह्या स्क्रिप्ट मध्ये ना कुठेतरी असं पेरलं असणार की माझं लग्न होणार नाही म्हणून. बघ बघ किती निगेटिव्ह विचार करतोय, किती निगेटिव्ह विचारांचा माणूस आहे. नाही तुला अजूनही याच्याशी लग्न करायचंय? हो कर गुरुजी, तुम्ही सुरू करा. हा गुरुजी, हा दैव लग्न सुरिनंत देव तारा बलम चंद्र बलम तदैव शुभ मंगला सावधान वाजंत्री सावधान वधुवरा सावधान. गुरुजी हा खरंच आमचं लग्न होते? बापरे आज काहीतरी वेगळंच आहे यार. वनी 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 प्लीज हार घाल वनी. बापरे म्हटलं अजून कसं काय कुणी आलं नाही. ओ बाई काय आहे? बाई तुम्ही कोण आहात? मी यांची बायको आणि हे आमचं बाळ आहे. कर कोचा म्हणजे माझ्या मुलीला फसवत होता? नाही मला थमा. अरे मी बाईला ओळखत पण नाही, कधी भेटलो पण नाही मी. तरी पण तिच्या मुलाचा बाप आहेस. मुंडावळ्यामुळे एवढा झाकला गेलो मी. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. बाई कर सांगा. नाही नाही माझ्या नवऱ्याचे केस पण ना यांच्यासारखेच आहेत म्हणून माझा थोडासा घोळ झाला असेल. माझं चुकलं, मी चुकीच्या लग्नात आले. माझा नवरा वेगळ्या लग्नात असेल, मी जाते. बाई जेवून जा असं म्हणताय? चालेल जेवूनच जाते. जा बाई हे एडिट होईल, जा. म्हणजे ही बाई चुकीच्या लग्नात आली होती, म्हणजे माझ्या लग्नात संकट आलं होतं मग ते लगेच निघून गेलं. वणी आजचं स्किटलं वेगळा. वणी वणी कमॉन गुरुजी सुरू. थांबा वणी, वणी याच्या गळ्यात हार घालू नकोस. बघ तू हार घालायच्या आधीच विघ्न आलं म्हणजे नियती तुला संदेश देते, तू लक्ष देत नाहीये तिच्याकडे. बाबा काही झालं तरी मी आता गौरवजींशीच लग्न करणार. चला वाजंत्री सावधान वधूवरा सावधान शुभ मंगला सावधान. गुरुजी गुरुजी पाणी 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 आलं ना. बोला लग्न बोललं काय मोठा बाबा. पाणी आलं ना पहिलं गुरुजी डॉक्टरला बोला. कोणे कोणे एका मागोमाग एक विघ्न येत आहे, तू हे लग्न करू नकोस, हा नियतीचा संकेत आहे. दोन मिनिटं गप्पा बसा ना यार. ओ बाबा हा यांची नाडी लागत नाहीये. इलेक्ट्रिकचं धोतर असेल. खर तर ह्या विनोदावर तू तुझं घर सोडून माझ्या घरी आली पाहिजेस. अरे इथं माणूस काय झाला, ह्याला काय सुचतंय? पंच मारतोय तुझा बाप, सांग ना त्याला जरा. ते तुम्ही बाबा शांत बसा ना. गुरुजी गुरुजी आहेत, गुरुजी आहेत. बापरे वेशुद्ध कसले, वरती ऍडमिशन घेऊन आले जवळ जवळ, फक्त आधार कार्ड विसरले म्हणून घरी आले. गुरुजी अतिश्रमामुळे जरा चक्कर आली होती. गुरुजी कशामुळे? अतिश्रमामुळे. इकडे तुझ्या बाबाला सांग ना ग. ओ बाबा तुमचा ना एक प्रॉब्लेम आहे. काय? तीन वाक्यांसाठी तुम्ही 8 तास तालीम करता, त्यामुळे अतिश्रम होतात है ना. जागोजागी जाऊन दरवाजे खिडक्या भिंतींना डायलॉग ऐकवण्यापेक्षा मेंदूची खिडकी उघडा, एकदा स्वतःची डायलॉग स्वतःला ऐकवा. श्रम कमी परिणाम जास्त. मुहूर्त टळतोय, चला लग्न आटपून घेऊया. ह्या ऍडिशनचा नाद सोडा. मी अजून सांगतोय, एका मागोमागे विघ्न येत आहेत, हे लग्न देवाला मंजूर नाही आहे, नको करूस तू. ऐक वने ऐक वने ऐक, अजूनही विचार कर, अजूनही विचार कर रे. बघ मी ना आत्ता सुद्धा टेपणी म्हणून एक चांगला नवरा हॉलच्या बाहेर उभा केलाय.
खरं सांगतो काय सांगू त्याची महती चांगला मुलगा म्हणजे अगं गोव्याच्या बीचवर फॉरेनर्स बघ कपडे काढून झोपतात त्यांचं ना कान कोंडण्याचं काम करतो तो डॉलर्समध्ये पैसे कमवतो आणि हा स्किटा करतो तो मुलगा जर संध्याकाळी घरी येईल ना तर फॉरेनर्सने बक्षीस दिलेले डॉलर्स घेऊन येईल आणि हा झालेल्या स्क्रिप्टचे गुंडाळी गेलेली पानं हॅलो ओ बाबा काही बोला आज माझा दिवस आहे तुम्ही किती प्रयत्न करा माझं लग्न होणार आहे तुम्ही लग्न अडवून दाखवा तुमच्या ढेंगा खालून जाईन आणि बुक्कीच मारीन कळलं काय माझं लग्न होणार म्हणजे होणार गुरुजी सुरू वाजंत्री सावधान वधूवरा सावधान शुभ मंगल सावधान चला आता वधूवराला एकमेकांना हार घालायचा आहे आयुष्य पजार वनी आपल्या दोघांचं लग्न होतं यार मला असं वाटलं होतं की आपलं लग्न होणारच नाही आपल्या शोचे लेखक दिग्दर्शक आहेत बघ त्यांनी जाम प्रयत्न केले लग्नामध्ये विघ्न आणण्याचा काही झालं नाही शेवटी आपल्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार काय झालं साहेब काय झालं काय झालं अबे इकडचं काय साफ करतो तिकडे पाणी संपे जायला टॉयलेट बाथरूम मधलं चल बाय कुठे काय साफ करा माहिती नाही इतकी बेकार क्रिएटिव्हिटी खर तर ह्या एंट्रीची काय गरजच नव्हती हा आला त्याला घेऊन गेला अरे किती कराल रे किती कराल रूम मध्ये बसून नका करू ना उद्या लग्न माझं पनवणी आजचा दिवस माझा आहे कोणी किती प्रयत्न केले ना तरी आपलं लग्न होणारच आहे बघितलं सगळं फेल केलेलं आहे आता सगळी कारणं संपली आहेत आता फक्त तू आणि मी वनी आय लव यू स्किट म्हणजे जाम भारी क्रिएटिव्हिटी खूपच झाली क्या बात बघूया ही क्रिएटिव्हिटी आपल्या दर्दी हास्यरसिकांना किती भावली आहे सई जोरदार क्रिएटिव्ह परफॉर्मन्स होता फार आवडला मला इंडिव्हिज्युअली बोलण्यापेक्षा आय थिंक हे सगळ्या टीमचं स्किट होतं सगळ्या टीमचा परफॉर्मन्स होता गौरव मजा आली सगळ्यांनीच आपापला पार्ट खूप सुंदर केला मस्त विराचक करून पडलास फारच मजा आली आणि जेव्हा जेव्हा सर मध्ये डोकवतात स्किटमध्ये तेव्हा विशेष मजा येते आजही आली सुपर परफॉर्मन्स झाला आम्ही खूप हसलो प्रसाद पुढच्या वेळेला जाम भारी क्रिएटिव्हिटीमध्ये माझी एक ॲडिशन असणार आहे की ते मागचे दोन बदाम आहेत त्याच्यावर ची गौरव लिहिलंय त्यातलं ची काढून छे गौरव असं लिहायला पाहिजे आणि ची सऊ का वनिता आहे त्याच्याऐवजी ची सऊ काढून काच्या पुढे एक प्रश्नचिन्ह का वनिता खूप मजा आली वंडरफुल सुपर गाइस थँक्यू